नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय नाईन पॉईंट सेवन यामध्ये आपण पार्ट टू घेतो आहेत फर्स्ट पार्टमध्ये आपण एक तेरा हे सर्व प्रश्न या ठिकाणी घेतलेले होते आज आपण चौदा ते तीस हे प्रश्न या ठिकाणी पाहतोय बघा प्रश्न खूप सुंदर आहेत चौदा ते सतरासाठी या ठिकाणी हे चौदा ते सतरा क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे आपल्याला लांबी रुंदी आणि उंची ओके प्रत्येकी चार इंच आहे या बाजूला हा घन दिलेला आहे आपल्याला अशा घनाच्या दोन विरुद्ध पृष्ठांना दोन विरुद्ध पृष्ठांना लाल रंग बघा रंग कोणता आहे लाल दुसऱ्या दोन विरुद्ध पृष्ठांना पिवळा तर उरलेल्या दोन विरुद्ध पृष्ठांना निळा रंग दिला या घनाचे एक इंच मापाचे लहान ठोकळे कापले या माहिती आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या विरुद्ध पृष्ठांना रंग आहेत फक्त या ठिकाणी एवढं लक्षात आणि चार इंच त्या लांबी आहे बाजूची आता बघा पहिला प्रश्न लाल लाल पिवळा व निळा हे तिन्ही रंग आहेत असे किती ठोकळे आहेत असे किती ठोकळे आपल्याला काढायचे तर या का ठिकाणी जे कॉर्नर्स आहेत ओके वरचे व काही चार कॉर्नर्स हे हे चार कॉर्नर्स आणि हे त्याच्या खालचे चार कॉर्नर्स म्हणजे असे एकूण या ठिकाणी आठ कॉर्नर्सला या ठिकाणी तिन्ही रंग असणार आहेत म्हणजे ऑप्शन नंबर एक हे या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न बघा फक्त हा प्रश्न आता फक्त लाल आणि पिवळा हे दोन रंग लागलेले आहेत असे किती ठोकळे आहेत बघा आता या ठिकाणी फक्त लाल आणि पिवळा हे दोनच रंग लागलेले आहेत आता या ठिकाणी समजा इथं प्रत्येक ठिकाणी जर आपण रेड, रेड रेड जर घेतलं या ठिकाणी लक्षात घ्या विरुद्ध प्रश्न ना रेड परत तिकडे येणार आहे मग पिवळा जर आपण या ठिकाणी इकडे घेतला समजा हा येल्लो इथं येल्लो घेतला इथं येल्लो घेतला इथं येल्लो घेतला येल्लो परत इकडे इकडे जाणार आहे म्हणजे असे किती ठोकळे येतात आपल्याला या ठिकाणी बघा अका हे यल हे एल हे या ठिकाणी लाल ओके किंवा रेड म्हणू आपण त्याला लाल ओके आणि हे या ठिकाणी येल्लो पिवळा म्हणजे या ठिकाणी हे चार एकूण या ठिकाणी चार येतील एकूण चार येतील म्हणजे असे या प्रकारे किती या ठिकाणी असे किती ठोकळे आहेत असे आठ ठोकळे या ठिकाणी असणार आहेत परत बघा फक्त निळा रंग फक्त निळा रंग लागलेला आहे असे ठोकळे किती आहेत फक्त निळा रंग लागलेले असे देखील ठोकळे या ठिकाणी आठच येणार आहेत त्याच्यानंतर बघा सतरावा प्रश्न एकही रंग लागलेला नाही असे किती ठोकळे आहेत एकही रंग न लागलेले आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलं होतं याचं सूत्र बघा एकही रंग जर लागला नसेल तर या ठिकाणी जे रंग रंगहीन ठोकळे ते काढण्यासाठी सूत्र आहे आपलं एन मायनस टू याचा क्यूब ओके ब्रॅकेट क्यूब एन म्हणजेच या ठिकाणी बाजू आहे चार चार वजा दोन याचा जर आपण क्यूब केला तर काय होणार या ठिकाणी चारमधून दोन गेले दोनचा क्यूब आणि हा दोनचा क्यूब येणार आहे मित्रांनो आठ यस दोनचा क्यूब येणार आहे सतराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न घेऊ बघा बघा ते या ठिकाणी सूचना सूचना काय घेऊन आहे लांबी रुंदी व उंची प्रत्येकी तीन एकक असलेल्या घनाच्या दोन लगतच्या पृष्ठभागावर बघा पाठीमागच्या उदाहरणामध्ये विरुद्ध पृष्ठभागावर होते इतर लगतच्या पृष्ठभागावर हिरवा रंग दुसऱ्या दोन लगतच्या पृष्ठभागावर लाल रंग दिलाय उरलेल्या दोन लगतच्या पृष्ठभागावर जांभळा रंग दिलाय तर या गणाचे एक घन गण एकक एक मापाचे लहान घन कापले तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या अठरावा प्रश्न बघा तीन पृष्ठभागा तीन पृष्ठभागांना वेग तीन वेगवेगळे रंग लागलेले आहेत असे लहान घन किती आहेत हे आपल्याला काढायचे या ठिकाणी तर याचं उत्तर आपण या ठिकाणी बघा तिन्ही रंग या ठिकाणी तीन वेगळे रंग लागलेले पाहिजे तर याचं उत्तर असणारे आपलं या ठिकाणी फक्त दोनच घने मित्रांनो या ठिकाणी येणार आहेत बघा तीन पृष्ठभागांना तीन वेगवेगळे रंग लागले आहेत असे किती घन आहेत दोनच घन येणार आहेत कारण का लगतच्या पृष्ठांना रंग आहेत लगतच्या पृष्ठांना असल्यामुळं फक्त या ठिकाणी दोनच ठिकाणी दोनच घणाला असं या ठिकाणी येणार आहे की तीन वेगवेगळे रंग लागलेले असतील त्याच्यानंतर बघा एकोणीसवा प्रश्न दोन पृष्ठभागावर हिरवा रंग आहे असे किती घन आहेत दोन पृष्ठभागावर हिरवा रंग आहे असे किती घन आहेत असे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तीन घन येणार आहेत दोन पृष्ठभागावर हिरवा रंग असे घन किती या ठिकाणी तीनच येणार आहेत बघा दोन जांभळा रंग व एक एका पृष्ठभागावर हिरवा रंग लागलेला आहे असे किती घन आहेत याचं उत्तर या ठिकाणी बघा याचं उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन नंबर तीन फक्त एकच घन येणार आहे दोन पृष्ठभागावर जांभळा व एका पृष्ठभागावर हिरवा व्यवस्थित तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलात तर ते उत्तर तुमच्या लक्षात येईल परत एकवीस फक्त दोन पृष्ठभाग रंगलेले असून त्यांना हिरवा व लाल हे रंग लागलेले आहेत असे किती घन येतील बघा एकवीस या ठिकाणी एकवीसचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर तीन यस ऑप्शन नंबर तीन तीन घन असणार आहेत फक्त दोनच पृष्ठभाग रंगलेले असून त्यांना हिरवा व लाल रंग लागलेले आहेत असे किती येते या ठिकाणी फक्त तीन घन असणार आहेत यस त्याच्यानंतर बावीसवा प्रश्न बघा एकही रंग न लागलेले घन किती पाठीमागं सांगितल्याप्रकारे एन मायनस टू ब्रॅकेट क्यूब हे सूत्रामध्ये बसते आपलं ओके बाकीचे तुम्हाला व्यवस्थित आकृती पाहून बघावं लागेल बाजू तीन आहे मित्रांनो तीन वाजा एकचा चा जर घन केला आपण तीन वाजा एक म्हणजे दोन या ठिकाणी दोनचा जर घन केला तर उत्तर कि या ठिकाणी बघा बाजू तीन आहे स्वरा तीन वाजा दोन म्हणजे तीन वाजा दोन म्हणजे एक येणार आहे एकचा घन एकचा घन या ठिकाणी आपला एकच येणार आहे म्हणजे एकही रंग नाग न लागलेले घन किती येणार ते म्हणजे बावीसचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर एक तीनमधून दोन गेले एक एकचा घन एकच म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपलं उत्तर असेल त्याच्यानंतर बघा हां तेवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा तेवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला हां बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे या तर या ठिकाणी व्यवस्थित जर आपण मित्रांनो कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी बघा हा हा एक हा दोन हा तीन हा चार ओके आ, या ठिकाणी बघा हे चार झाले चार ठोकळे परत बघा हे हा पाच हा सहा ओके अगा हे सात हे मधलाई हे आठ हा नऊ आणि हा दहा ओके इथपर्यंत आपले दहा झाले आता हे जर पाहिलं का आता ही रोग घेऊयात खालचे दोन आणि ही दोन ओके म्हणजेच या ठिकाणी दहा हे अकरा बारा इथून तेरा येईल ओके आणि हे चौदा ओके आता इथं बघा इथपर्यंत पंधरा सोळा हे येईल या ठिकाणी सतरा ओके आणि हे खालचा एक आणि हे एक इथं या ठिकाणी नंबर एकोणीस अठरा खाली आहे म्हणजे अशा प्रकारे एकूण किती गण ठोकळे येणार आहेत आपले एकोणीस एकदम सहज हे या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतात पाहू शकतात त्याच्यानंतर बघा सोबतच्या आकृतीत बी व सी स्तंभातील एकूण ठोकळे आणि ए व डी स्तंभातील एकूण ठोकळे यांच्यातील फरक किती आहे हे आपल्याला काढायचं आहे बघा बी व सी स्तंभ आता बी स्तंभ जर पाहिला तर बी स्तंभ का या ठिकाणी हा बी स्तंभ व सी स्तंभा बी मध्ये किती आहेत एक दोन ओके हे दोन ढोकळे झाले यस बी व स... आणि सी मध्ये बघा एक दोन तीन या दोघांची जर बिरीज केली तर तीन आणि दोन या दोघांची जर बिरीज केली तर या ठिकाणी पाच येईल परत ए ये व डी का एमध्ये एकच आहे डी मध्ये एक दोन तीन चार ओके या दोघांची जर बेरीज केली तर ती पण या ठिकाणी पाच येणार आहे म्हणजेच पाच वजा पाच बरोबर किती या ठिकाणी झिरो यांच्यातील फरक किती असणार आहे झिरो परत नेक्स्ट क्वेश्चन पंचवीस नंबरचा बघा वर एका घनाच्या चार वेगवेगळ्या स्थिती दर्शविली आहेत यावरून विरुद्ध पृष्ठभागावर असलेल्या चिन्हाची जोडी कोणती आता विरुद्ध पृष्ठभागावरची जोडी आपल्याला काढायची आहे मित्रांनो तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं लक्षात घ्या आता इथं सगळं डिफरंट डिफरंट दिसते आपल्याला तर एक काय विरुद्ध प्रश्नाची जोडी काढण्यासाठी एक सोपी टेक्निक सांगतो तुम्हाला या ठिकाणी बघा ही ही फिगर बघा ओके ही फिगर आणि ही फिगर या फिगरचा विचार करू कारण दोन्हीमध्ये फक्त हा सर्कल या ठिकाणी हा सर्कलच आपल्याला कॉमन दिसतो आहे हा सर्कल कॉमन घ्यायचा आणि तिथून क्लॉकवाईज दिशेने पुढे जायचं आपण ओके म्हणजे घड्याळच्या काठाच्या दिशेनं क्लॉकवाईज दिशेनं जर असं आपण या ठिकाणी पुढे गेलो इथं तर इथं गुणिले येते इथून जर क्लॉकवाईज दिशेने आपण पुढे गेलो तर इथं काय येते वजा येते म्हणजेच या ठिकाणी हे जे गुनिले आहे गुनिलेच्या विरुद्ध बाजूला येणार आहे वजा ओके ही एक जोडी सापडली आपल्याला परत आता इथून क्लॉकवाईज दिशेने पुढे जाऊ इथं त्रिकोण आहे इथून जर पुढे गेलं तर इथं आहे या ठिकाणी स्टार म्हणजेच हा जो त्रिकोण आहे ओके आता हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला येणार आहे काय या ठिकाणी हे स्टार हे स्टार या ठिकाणी विरुद्ध बाजूला येणार आहे आणि मग राहते का या ठिकाणी आपला सर्कल राहतोय ओके मग सर्कलच्या विरुद्ध बाजूला ही फुली झाली ओका ही ही स्टार वेगळी ओके या ठिकाणी ही स्टार येईल ओके ही जी स्टार आहे ही स्टार अशा प्रकारे जी स्टार दिलेली आहे आपल्याला ही स्टार या ठिकाणी सर्कलच्या विरुद्ध येणार आहे आपल्याला विचारलं का मग अचूक असलेले दोन पर्याय निवडा फर्स्ट पर्याय वजा व गुणिले हा प पर्याय या ठिकाणी बरोबर येणार आहे गुणिले व स्टार येणार नाही हे चूक आहे परत स्टार व त्रिकोण स्टार व त्रिकोण हे पण बरोबर आहे बघा ऑप्शन नंबर तीन पण बरोबर आहे आणि स्टार व वजा स्टार वजा येणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि तीन हे आपले या ठिकाणी करेक्ट आन्सर आहेत ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर तीन हे दोन आपल्याला पर्यायाला गोल करावा लागणार आहे त्याच्यानंतर पुढे जाऊयात हा सव्वीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी सोबत दर्शवलेल्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत ओके एकूण किती पृष्ठभाग आहेत आपल्याला काढायचे या ठिकाणी आपण या ठिकाणी व्यवस्थित कॅल्क्युलेट करूयात बघा या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करावं लागेल बघा आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी बघा आता सव्वीस नंबरचा प्रश्न सोबत दर्शवलेल्या आकृतीत आपण आपल्याला कॅल्क्युलेट आहे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आपण पाहतोय बघा या ठिकाणी हा पृष्ठभाग मोजायचे आपल्याला याला जर आपण एक नंबर दिला हा पूर्ण पृष्ठभाग तर याला दोन नंबर देऊया हा तीन घेऊ हा चार घेऊ हा पाच घेऊ हाँ साथ, हा सहा घेऊ परत खालचा सात आता इथं आठ येईल हा नऊ येईल मित्रांनो हा दहा हा अकरा बारा हा तेरा ओके हा चौदा हा पंधरा ओके सोळा सतरा अठरा एकोणीस आणि इकडल्या साईडचा एक हे इकडल्या साईडचा एक घेतला तर तिकडल्या साईडचा एक पृष्ठभाग येईल आपला वीस म्हणजे असे या ठिकाणी वीस पृष्ठभाग येणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण बघा सोबत दर्शवलेल्या एकूण किती पृष्ठभाग आहेत सेम त्याच्यासारखाच प्रश्न या ठिकाणी इथं प्रश्न बघा आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत बघा हे कशा प्रकारे काउंटिंग करायचं आहे आपल्याला बघूयात आपण बघा या ठिकाणी कसं काउंट करायचं आपल्याला हा याला एक नंबर देऊयात हा प्रश्न बघ एक नंबर जर घेतला आपण तर याला दोन देऊयात आपण याला तीन नंबर हा चार ओका हा पाच याला देऊ सहा दॅट इज हो का याला सात हा आठ हा नऊ आणि हा एक आहे त्याच्या ऑपोजिट साईडला येईल दहा ओके याला दहा नंबर देऊ आता बघा फक्त हा जो ठोकळा आहे यस yes, हा जो ठोकळा दिला या ठोकळ्याचं काढवा फक्त आता एक लक्षात की हा आयताकृती आहे आणि एका आयताला सहा पृष्ठभाग असतात आणि हा एक पृष्ठभाग आतमध्ये गेला म्हणजे एकूण त्याला ऍक्च्युअली एक पाचच पृष्ठभाग या ठिकाणी बाहेर राहणार आहेत म्हणजे दहा आणि पाच किती होतील आपल्या या ठिकाणी पंधरा सिम्पल काढू शकतो आपण ऑप्शन नंबर तीन हे आपल्या या ठिकाणी उत्तर असेल त्याच्यानंतर एकोणतीस नंबरच्या प्रश्नाकडे जाऊ जाऊयात आपण सोबतच्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत ओके सोबतच्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे बघूयात बघा या ठिकाणी हा एक येईल हा पूर्ण या ठिकाणी हा एक परत हा दोन तीन हे चार परत बघा हा पाच घेऊ हा सहा सात आठ हा नऊ हा दहा अकरा बारा हा तेरा आणि बॅक साईडचा एक चौदा म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती पृष्ठभाग येतील चौदा ऑप्शन नंबर चार हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा लास्ट नंबरचा क्वेश्चनकडे जाऊयात आपण सोबतच्या आकृतीत लाकडी खेळण्याला एकूण पृष्ठे किती एकूण पृष्ठे किती आपल्याला काढायचं आहे चेक करूयात आपण बघा हे कॅल्क्युलेट करताना कसं करावं लागेल बघा हा या ठिकाणी एक नंबरला येईल परत हा या ठिकाणी इथला का हा दुसरा पृष्ठभाग झाला परत हा इकडला या ठिकाणी तीन नंबरचा पृष्ठभाग परत आपण थोडी इकडे इकड का हा चार नंबरचा पृष्ठभाग परत बघा हा खालचा पाच नंबरचा पृष्ठभाग हा या ठिकाणी सहा नंबरचा पृष्ठभाग आणि हा या ठिकाणी सात नंबरचा पृष्ठभाग म्हणजे हा वरचा जो अप्पर भाग आहे याच्यामध्ये सात पृष्ठभाग झाले आता खाली येऊयात हा खालचा जो हा पूर्ण आहे या ठिकाणी हा आठ नंबरचा पृष्ठभाग घेऊयात आपण ओके हा इकडला साईडचा हा नऊ नंबरचा पृष्ठभाग हा जो समोर दिसतोय हा दहा नंबरचा पृष्ठभाग हा या ठिकाणी अकरा नंबरचा पृष्ठभाग घेऊ परत आता या ठिकाणी बघा हा हा या ठिकाणी बारा नंबरचा पृष्ठभाग परत बघा बारा झाला हा इकडला हा तेरा नंबर हा चौदा का हा पंधरा परत बघा पंधरा आणि या ठिकाणी हा इथला एक सोळा म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सोळा पृष्ठभाग या म्हणजे या ठिकाणी सोळा पृष्ठी असतील या लाकडी खेळायला एकूण पृष्ठ किती सोळा पृष्ठी असतील म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि हा प्रश्न विचारलेला विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये ओके इथे एक दोनचा फरक असतो तूच आपले या ठिकाणी मार्क्स या ठिकाणी घालत असतो त्याच्यामुळे हे जर आपल्याला व्यवस्थित पाहावंच लागेल तरच आपल्याला आपण उत्तराकडे जाऊ शकतात आशा करतो विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्या या ठिकाणी ये जी होता फक्त आपल्याला काउंटिंग करायची होती त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही सहज करू शकताय याच्यानंतर मात्र जो स्वाध्याय नाईन पॉईंट एट आहे या ठिकाणी संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे तो महत्त्वाचा आहे लवकरच त्याच्यावरती आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत आहोत तोपर्यंत मन लावून अभ्यास करा गणिताची टोटल व्हिडिओ सिरीज आपल्या या ठिकाणी पूर्ण आहे त्याचा लाभ घ्या बुद्धिमत्तेची आपण पूर्ण करणार आहोत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स सोल्युशन्स त्याच्यानंतर संभाव्य पेपर सर्व आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आठवी स्कॉलरशिपसाठी म्हणजेच आठवी स्कॉलरशिपची परिपूर्ण तयारी आपण घेतो आहे सोबत रहा मन लावून अभ्यास करा परत एकदा थँक्यू व्हेरी मच